भारतामधील आर्थिक विकासावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतानाच आता मूडीज या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार सेवा संस्थेनं भारताच्या रेटिंग्सवर स्थिरवरून नकारात्मक बदल केला आहे. देशातील आर्थिक परिस्थितीत नजीकच्या काळात फार सकारात्मक बदल होणार नाहीत हे दिसत असल्यामुळेच या संस्थेनं रेटिंग्समध्ये बदल केले आहेत. भारताचा विकास दर येत्या काळातही कमी राहणार आहे. देशातील दीर्घकालीन धोरणात्मक अस्थिरता आणि धोरणांच्या अंमलबजावणीतील कमकुवतपणा याचा विकास दरावर परिणाम कायम राहणार. त्यामुळेच मूडीजनं रेटिंग्समध्ये नकारात्मक असा उल्लेख केलाय. याचा परिणाम देशातील गुंतवणुकीवरही होऊ शकतो असं आर्थिक अभ्यासकांनी म्हटलंय.